mucho más ahora la buena. नमस्कार. नमस्कार सर, तुमचा परिचय द्या. माझे नाव शेखर रमेश वाकचोरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, गाव देवठाण. हे जे तुमचं वांग्याचं प्लॉट येते, याची व्हरायटी कोणती आहे? याची व्हरायटी जी आहे आपली, एक मिनटं मला थोडंसं. आता हे जे तुमचे झाडं दिसतात बरोबर आहे ना? याला मधमाशा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये? हो, मधमाशा. बरोबर आहे. आणि ह्या हे जे क्रॉप तुम्ही लावलंय कधी आणि किती दिवस झाले लावून माहिती द्या. याच्या आधी कोथिंबीर होती, कोथिंबीरीनंतर कोथिंबीरला पूर्णपणे हेच वापरलं, सॉइलची आर टेक्नॉलॉजी. त्याच पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट केली होती सगळी? हो, एक्सपोर्ट केलेली. ओके ओके. किती क्षेत्र होतं आणि किती कोथिंबीरचे पैसे झाले? ते 1.25 एकर क्षेत्र होतं, 3-3.5 लाख रुपये झाले. रोटेशन केलं तुम्ही? हो, रोटेशन केलं. ते 2 वेळा केलं. 2 वेळा 3.5 लाख रुपये झाले 1.25 एकर मध्ये. हो. आणि तुम्ही त्याच जागेवर आता वांग्याचं पीक लावले? हो, वांग्याचं पीक. तुम्ही करता ना सगळे? हा, आम्ही करतो. ओके. काय काय वापरले तुम्ही त्याला? त्याला कृषी अमृत आणि त्यांना ते गोण्याचं नाव काय? कृषी अमृत ग्रीन गुजरात. काळे खत होतं ना? काळे खत होतं ना. आणि काही औषधं वगैरे सोडले घालून तुम्ही काय वापरता? तुम्ही वाचत नाही का? बरं बरं. नाही, बरं जाऊ दे. तुम्हाला अनुभव कसा आला ते सांगा मला. आम्हाला अनुभव म्हणजे चांगला आला बाबा. तुम्ही उत्पन्न चांगली निघाली? उत्पन्न चांगली निघते. किती तोडे झाले आतापर्यंत? आतापर्यंत 15-1 तोडे झाले. 15 तोडे झाले? 15 तोडे झाले. अरे बापरे, तिथे तर आत्ताच चालू झाले असं वाटते. हा, तिथे हे सेटिंग जर पाहिलं बंचेसमध्ये, आता सेटिंग बंचेसमध्ये वरती जे कळा लागतंय ह्या सगळ्या निघताना. तुम्ही आता मगाशी सांगत होते मला साईजच्या बद्दल, ताई तुम्ही मगाशी मला सांगत होते तुम्ही तोडणी कधी केली, याची तोडा कधी केलाय? ते किती तारखे? कालच केला म्हटलं तुम्ही? बर बर. तोडले तरी पण तुम्ही आता वांगे तोडले बघा, एवढी साईज झाली याची. मग हे एवढे वेगाने त्याची साईज होते म्हणजे नक्कीच त्याच्या झाडांची आरोग्य चांगलं आहे ना? बरं, रोगराई बद्दल काय वाटतं तुम्हाला? रोगराई नाही याला, काहीच नाही. वांग्याला तर खूप कीड राहते, खूप रोग असतात. पंधरा दिवसांनी मारतो ना आम्ही. वांग्याला तर माझ्या माहितीनुसार 3-4 दिवशी फवार राहतो. शेखर सर, हो, 3-4 दिवशी फवार राहतो. माताने आज तुम्ही जर बंच पाहिले तर सगळे वांग्याचे फुलं तुमचे असे बंच मध्ये, आणि फुलं जर पाहिले तुमचे तर आज बारकाईने पाहिले तर फुलं तुमचे नुसते असे सगळं रांग असं, जसं काही ही फुलाची शेती असं वाटते. हो. आणि सर, पहिली गोष्ट म्हणजे ना, मधमाशी जर पाहिली प्लॉट मध्ये बऱ्यापैकी, तर तिथं मधमाशी तर अख्खा भनभन करताय सध्या. मधमाशी समजा की दुपारची बघा 12 वाजले बरोबर आहे ना? म्हणजे आपण जर पाहिलं तर हे जे सगळं हे आहे म्हणजे 12:15 टाइम झाला बरोबर ना? आता तर ह्या वेळेस सुद्धा एवढ्या उन्हामध्ये आपल्याला मधमाशी पाहायला भेटते. त्यात सगळ्यात मोठं म्हणजे पानाची साईज वगैरे. हो, साईज तर एकदम मोठी पान. आणि गावठी वांग आहे महत्वाचं म्हणजे. गावठी वांग आहे सर. गावठी वांग असून सुद्धा एवढी ग्रोथ आहे. गावठी वांग आहे, तुम्ही पाहा, गावठी वांग आहे टोटली. बरोबर. आणि काटे पद्यांना किती, एक रात्री मध्ये एवढी साईज होती त्याची, कालच तोडेली. एका रात्री तेवढी साईज आहे रात्रीतून. शिवाय आम्ही तेव्हा ते छोटे छोटे तोडतो तरी ते कालच तोडले आम्ही. बर, डायरेक्ट तिथपर्यंत तोडले आम्ही. 2 तोडले सकाळी, 5 कॅरेटी तोडल्या, परत 4 पाच कॅरेटी तोडल्या. म्हणजे पूर्ण कव्हर केला तुम्ही? म्हणजे अर्धा प्लॉट सकाळी, अर्धा प्लॉट संध्याकाळी, आणि पूर्ण तोडला तरी पण आता एवढी वाढ साईज झाली. म्हणजे साईज मध्ये फरक आहे का? म्हणजे वेगाने साईज होती बघा, रात्री म्हणजे दररोज तोडा केलं तरी एवढी साईज होऊन जाईल. तोडतोय दररोज, तोडतोय. जसं कॅरेटी सांगितल्या जेवढ्या जाळ्या सांगितल्या आबांनी तेवढे तोडतोय आम्ही. असं ना? म्हणजे साईज एकदम फास्ट होती. बरं, चवीला वगैरे पाहिलं तुम्ही कसं काय? आणि अजून एक मला सांगा, मार्केट मध्ये समजा बाकीचे लोकांचे बी असतील ना, इतर लोकांनी कोणी वांगी केले का परिसरामध्ये? नाही, इथं वांगीच नाही सर. आहे एक जणाची आहे पण रेट वगैरे कसं काय मिळत आहे सध्या? रेट आता 250 रुपये कॅरेट विकू राहिले लोकलला, कारण लोकलच माल लोकलच विकत आहे, लोकलच माल पुराना. ओके ओके. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही आता इथून मागे भरपूर वर्षापासून शेती करताय ना, वाटेने करत असाल ना तुम्ही, जे रासायनिक जास्त केमिकल विषारी वापरण्यापेक्षा हे जे तुम्ही वापरता हे कसं वाटतं तुम्हाला? योग्य वाटतं म्हणजे सगळ्या खातांपेक्षा योग्य. रिझल्ट कसा आहे त्यांना विचारणार. तुम्ही काय काय टाकलं सर याला? सर, कृषी अमृत ग्रीन गुजरात भरलं होतं. किती भरलं होतं याला? 4 वेगी भरलं होतं. किती क्षेत्र आहे सगळं हे? आता तसं 1.5 एकर
सगळं हो दीड एकर क्षेत्र आहे, वरचा एक प्लॉट आणि हा 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 बर बर बर. तर त्याला कृषामृ चार गुणे 30 गुंठे आता आहे. हा हा 30 गुंठेला 4 गुणे कृषामृ भरले होते, 2 गुणे ग्रीन गुजरात, 12 32 16 हे टाकलं होतं. फ्लावर क्रॉपचा जो फवार आहे ना तो 4 दिवस मिळते फ्लावर क्रॉपचा घेतो आम्ही. थोडा झाला तिसऱ्या थोड्या लगेच हा फ्लावर क्रॉपचा फवार. ओके ओके. म्हणजे एकंदरीत जर हेल्थ पाहिली ना तुमच्या प्लॉटची तर खूपच सुंदर आहे, आणि त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे उत्पन्न पण चांगलं निघत आहे ना, लाभ पण चांगले. कोथिंबीर बद्दल सांगा ना थोडं, त्यांना माहिती सांगा कोथिंबीरचं काय अनुभव आहे तुमचा. कोथिंबीर म्हणजे आमची सगळ्यात भारी होती. हा सगळ्यात भारी, सगळ्यात महागात विकण्यात गेली अख्ख्या परिसरात. अख्ख्या परिसरामध्ये म्हणजे जास्त महागात गेली इथं होती ना, या वरच्या वावरात होती. बर कांद्याबद्दल सांग, कांद्याला मुळे किती. कांदे सुद्धा एका इथे वरचे कांदे तुमचे ना, एकदम एकदम खालचं प्लॉट. आणि मुळे एकदम भरपूर आहे कांद्याचा प्लॉट. एका इथे कांद्याचा प्लॉट मध्ये काय वेगळं पण वाटत तुम्हाला. म्हणजे सगळ्यात आमचं कांदे ना सगळ्यात म्हणजे दुसऱ्या मालकाचे आहे वरून यांच्या तुमच्याच मला म्हणजे. हा पण तुम्ही वाटणे करता त्यांचे ते तुमच्या नाही, यांच्याच करेल आम्ही वाटेन. बर बर. पण हे कांदे ना आम्ही संघस लावेला असताना तरी या कांद्यांमध्ये इतका बदल आहे, वाढ जास्त आहे, वाढ जास्त आहे या खाताला. कलर भरपूर आहे, भारी आहे त्याला. ओके ओके ओके. तसं ते वरचा प्लॉट आहे ना त्याच्यावाला पिवळट. हा आणि मुळी बी चांगली चालली. मुळी म्हणजे मुळी आमच्या याला भरपूर चांगली आहे आणि एकदम माल म्हणजे लय भारी आम्हाला म्हणजे आवडलं मला. मग आज एवढं कष्ट करतो आम्ही म्हणले मग आम्हाला थोडं जेवायला थोडं मानायला बरं वाटतं. पैसे पण भरपूर भेटले आम्हाला. नाही मग आनंद होतो ना कष्ट केल्यावर. जर म्हणजे आमची भाजी म्हणजे कष्ट करतो त्याचं फळ म्हणजे आम्हाला चांगला भेटतो म्हणजे थोडं जेवायला बरं वाटतं ना. म्हणजे गॅरंटेड पीक तुमचं जे काही काम करता तुम्ही जे काही खत टाकले ते लागू पडतं त्याला. आता तुम्ही दोन्ही काही कष्ट करताय पण इकडे जसं तुम्हाला परिणाम दिसत तसं तिकडे दिसत नाही ना. ते आम्हीच आमच्या याने करिले भाषेने सगळं शिवरामध्ये आपले कांदे वेगळे दिसते. पहिली गोष्ट त्यांना विचारलं वेगळी म्हणजे संघच लावेल कांदे असताना तरी पण एवढा फरक आहे कांद्याचा पण. म्हणजे आमची इकडे कांदे लागवड चालू होती 60 गुंठे कांदे. हा आणि लागवड किती दिवस संगत झाली त्यांची तुमची. बर बर. एका दिवशी लावली. ओके ओके ओके. इथून दिसत ना कांदे तुम्ही काळू की जबरदस्त एकदम त्याला म्हणजे एकदम तुमची पात एकदम सरळ दिसते पूर्ण. आणि टाकताना ते काळच कृषामध्ये ग्रीन गुजरात वापरलेले फुल सरळ इकडे टाकताना डायरेक्ट म्हणजे लागवड. हा कांदे म्हणजे माग पाठीमाग ते खत वापरत होते आणि कांदे म्हणजे पुढे लावत होतो ते माग खत टाकत होते दुसरे कंच वापरले नाही. तुम्ही तुम्हाला आनंद आहे म्हणजे हेच मोठं म्हणजे आता खरं आहे तेच सांगतो आम्ही. आणि फळं बघा ना तुम्ही याची जरी बघितलं तुम्ही आता थोडस गेलं ना जे पिवळे पण आलाय कडेला थोडं मॅग्नेशियम वगैरे द्या हे पिवळे पण निघून जाईल मस्त पैकी. कसं आहे माहिती का सर आम्ही रासायनिकचा बऱ्यापैकी कमीच वापर केलेली त्याच्यामुळे आम्हाला ह्या 2-4% रोगाने आम्हाला काही फिकीर नाही वाटत त्यामुळे त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे लोड नाही. आम्हाला महत्वाचं म्हणजे विषमुक्त तुम्ही म्हटले ना ते विषमुक्तच आम्हाला द्यायचे पहिली गोष्ट आहे. चालेल. आणि आमचं तेच ध्येय राहीन बाकी काही नाही तुम्हाला सांगायचं महत्वाचं म्हणजे. थँक्यू.